महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची भिवंडीत आज पत्रकार परिषद. राज ठाकरे यांची भिवंडीत धडकणार तोफ. भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीणच्या उमेदवारांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या रणनीतीविषयी माहिती दिली. मनसेच्या वतीने सांगण्यात आले की या सरकारने प्रत्येक वेळी जनतेची दिशाभूल केली आहे. सतत जनतेला उल्लू बनवत असून जनतेला यांनी देशोधडीला लावले आहे. त्यामुळे आम्ही आमचा निषेध व्यक्त करत असून आता खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज आहे. जर या महाराष्ट्राची सत्ता मनसेच्या हाती दिली तर 100% महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल आणि महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे स्पष्ट झालंय की प्रांतवाद, भाषावाद, राष्ट्रवाद सोडून मनसे आता देशासाठी काम करू पाहत आहे. तसेच आज भिवंडीत मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे भिवंडीत येत असून ते आज कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण करणार आहे. यासाठी आता कार्यकर्त्यांना व भिवंडीवासियांना एकच उत्सुकता लागली असून नक्की राज ठाकरे कोणत्या विषयांना हात घालणार आहेत. चला तर पाहूयात, मनसेच्या डी के म्हात्रे, मदनअण्णा पाटील, भिवंडीच्या तिन्ही उमेदवारांनी पत्रकारांशी बोलताना काय सांगितले आणि कोणते मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जाणार आहेत. निवडून आल्यानंतर कोणत्या समस्या आधी सोडवणार आहेत, पाहूयात एक खास रिपोर्ट. मी खारगाव ग्रामपंचायतमध्ये सदस्यापासून ते सरपंचपर्यंतची पदं भोगवलेली आहेत आणि त्याच्यामार्फत गावकऱ्यांची कामांचा विकासाचा प्रश्न सोडवलेला आहे. मी मनोज बाबूंनी शिक्षक, BSc पॅथॉलॉजिस्ट, शिवसंकल्प प्रतिष्ठा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी 5 वर्षापासून या समाजासाठी काम करतो आहे. समाज कल्याण भिवंडी या संस्थेचा भिवंडी शहर अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी या पक्षाचा भिवंडी शहर अध्यक्ष आहे. मी पण स्वतः आदिवासी समाजातून बिलॉंग करते, आदिवासी समाजातून निघालेली मुली आहे आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये महिलांच्या समस्या एवढ्या आहेत की त्याचं सांगितलं तरीही कमी पडणार आहे. सगळ्यात मोठी समस्या आहे की महिलांसाठी पब्लिक टॉयलेट आहे. कुठेही जा, सगळ्यात महिलांना कुठे जायचं हेच कळत नाही आहे. कुठे महिलांना गृहोद्योग मिळत नाही, लघुउद्योग मिळत नाही आहे. महिलांचं सबलीकरण कुठेच होत नाही. महिला सबलीकरण हे व्हायला पाहिजे आत्ताच्या कंडिशनमध्ये. आमच्या इकडे बायकांना म्हणजे शेतकरी बायका आहेत किंवा शेतात काम करतात, मोलमजुरी करतात, त्यांना रोजचा रोजगार उपलब्ध व्हावा किंवा त्यांच्या तिथपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. किंवा मी आता स्वतः माझी आधार सामाजिक आणि शैक्षणिक संस्था आहे, त्या थ्रू मी तिथे महिलांपर्यंत पोहोचते आणि त्या महिलांच्या समस्या जाणून घेते की तुमच्या एक्झॅक्टली समस्या काय आहे किंवा तुम्हाला रोजगार उपलब्ध होतो आहे की नाही आहे. तर मी तिथे जाऊन आता सध्या माझ्या संस्थेतून तिथे जाऊन मी महिलांच्या समस्या अशा आहेत की पहिले पब्लिक टॉयलेट आहे, त्यांना बेरोजगारी जी आहे म्हणजे लघुउद्योग नाही आहेत त्यांच्याकडे, ते सुरुवात कर त्यापासून त्यांची सुरुवात केलेली आहे. आणि आपण एकूण ग्रामीणचं विजन तुमच्या समोर काय, ग्रामीणमध्ये जर तुम्ही निघून आला तर ग्रामीणमध्ये पहिलं काम काय करावं? ग्रामीण भिवंडी ग्रामीणमध्ये निघून येण्याचं तर सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे. वाडा तालुक्यातली समस्या आहे ती पाणी प्रॉब्लेम आहे, रस्ता वाहतुकीचा प्रॉब्लेम आहे. पाणी पाण्याचा प्रश्न असा की आमच्या वाडा तालुक्यात 2 नद्या आहेत पण 2 नद्यांमधलं पाणी आम्हाला पुरत नाही आहे की वाडा तालुक्यातल्या जनतेला मिळतच नाही आहे, ते कोकोकोला कंपनीला जातात. ओके, तर ती सगळ्यात मोठी समस्या आहे, रस्ते आणि वाहतुकीची समस्या. ते भिवंडी ते वाडा रोड एवढे खड्डे आहेत त्या ठिकाणी, एवढे खड्डे आहेत की आता कालचीच गोष्ट झाली की नेहा शेख म्हणून एक नावाची मुलगी होती, ती भिवंडीवर वाड्यापर्यंत येत असताना तिचा ऍक्सिडेंट झाला आणि ती जागीच तिचा घरी गेली. भिवंडीमध्ये रेती व्यवसाय की तिथे कारवार या साईडला मुख्यत्वे करून रेती व्यवसाय आहे तिथे, की तिथे रोजगार मिळतो त्या ठिकाणी. तर स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, वीज भरती तिथे ते बंद केलेले आहे तिथल्या त्या लोकांनी आपल्या सरकार आता. तर ते सुरू करायचं आपण जर निवडून आलो, तिचा उमेदवार म्हणून निवडून आले तर नक्कीच त्याचे मी त्या ठिकाणी त्याला रोजगार उपलब्ध करून देणार. वीज आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करा. भिवंडी में सेना का आमदार भिवंडी पूर्व से 10 साल से और 10 सालों का उनका क्या काम है ये देखने के लिए पूरे भिवंडी में जाने की जरूरत नहीं है. खाली जंगल पाइपलाइन से देखे
भागवत नाके तक अगर जाते हैं तो उनका विकास आपके सामने आएगा। कितने आदमी रोड के माध्यम से गिरे हैं और कितने आदमी का एक्सीडेंट हो गए, इंजर्ड हुए, आपको पता चलेगा। सबसे पहले भिवंडी में जो मेन प्रॉब्लम है वो है रोजगारी। टोलर के का जो व्यवहार है, ये व्यवहार की वजह से पूरी कारखानदारी जो व्यवसाय है, रूल का जो व्यवसाय है, पूरा बंद हो गया। इसका कारण है उनका बिल का, बिल का जो विषय है, जूटा बिल देना, जूटे बिल के माध्यम से बड़े बड़े कारखानदारों को परेशान करके रखना, लाखों के घरों में बिल की जो अमाउंट है, राशि है, एक ही उद्योग बैठे हुए हैं। इसके लिए दोषी मैं सरकार को भी उतना ही मानता हूँ और सरकार में खासकर के शिवसेना और बीजेपी है, उनको मैं दोषी इसलिए मानता हूँ कि इनका कुछ भी इस कारखानदारी के विषय में नियोजन नहीं है। देखो, भिवंडी का 5 साल का जो अफसर है उसका काम मैंने देखा है, 5 साल पूरे भिवंडी में 5 साल में कहीं दिखाए नहीं, एक भी ऐसा कोई पब्लिक का काम नहीं है जो आप उसने किया है, सरकार ने किया है। जो एक बड़ा कोई काम होना चाहिए दिखने लायक, जो आम जनता के फायदे का, आज तक 5 साल में आमदार ने काम किए लेकिन वो उनके फायदे के किए, जहाँ कॉन्ट्रैक्ट निकलता है, जब उनका मतलब रहता है, यही काम किए, पब्लिक के लिए कुछ नहीं। तो ये सब मैं लेके पब्लिक के पास जाने वाला हूँ, जो जो उनका प्रॉब्लम है। अभी अपने भिवंडी में एक सुंदर सा नदी है, उसको कामवारी नदी बोलते हैं, उसका अभी तो गटार बना है गवर्नमेंट के रूल से। अतिक्रमण ज़्यादा हुआ, अतिक्रमण ज़्यादा हुआ, प्रदूषण ज़्यादा हुआ है, कारण इतने जो समस्या है तो मुंबई तो समस्या नहीं है। इतना प्रश्न कि ट्रैफिक में सगळेच नागरिक आहे, मी कुठल्याही रोडला जायचं, 66 रोडला गेले तरीसुद्धा रस्त्यांची हालत करा, टोल नाका कशासाठी केलेलं असतो, चांगले रस्ते रस्त्यांची चांगली सुविधा मिळेल म्हणून, आणि ते चांगली सुविधा नसल्यामुळे टोलला काही गरज काय नाही, ते रस्ते चांगले नसते, सतत ट्रॅफिक असेल, सतत खड्डे पडलेले असतील आणि खड्ड्यांमध्ये अनेक बळी जात असतील, मी टोल कशासाठी घेतला? प्रथम तर मी राष्ट्रपतींचा आभार मानेन, कामाला भिवंडीमध्ये पूर्व पश्चिमला आणि ग्रामीणलासुद्धा उमेदवारी संधी दिली, कारण आम्ही नेहमी ग्रामीण लढवायचो, त्याच्या पूर्व पश्चिमला आमची ताकद आहे, जे लोकांचे प्रश्न आहे ते प्रश्न मांडण्याची संधी आमच्या उमेदवारांना मिळाली। तर उद्या ते आमदार झाले तर निश्चितच साहेबांच्या दृष्टीकोनात जे आवश्यक आहे ते करण्याचा निश्चितच प्रयत्न करतील। आणि मी भिवंडीवासियांना सर्वांना हे आवाहन करतो आहे का, आपण उद्या होणाऱ्या राष्ट्रपती सभेला प्रचंड संख्येने या, तर आपल्या समस्या ह्या आपल्या दररोजच्या आहेत, त्या सोडवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करणार। आणि मला वाटतं काहीकच म्हणून असं आहे की जो समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि समस्याच्या मुलाशी जाऊन सोडवतो ते म्हणजे राष्ट्रपती ठाकरे। मनसेने दिलेले 3 उमेदवार हे सुशिक्षित उमेदवार आहे, त्या शुभांगीताई MP आहे, या भिवंडी ग्रामीणमधून निवडणूक लढवतात, भिवंडी पश्चिममधून निवडणूक लढवणारे नागेश उत्पादक PA झालेले आहेत, तर आमच्या मनोज गुळवे जे भिवंडी पूर्वमधून निवडणूक लढवतात ते BSc मध्ये शिकलेले आहेत, हे तिन्ही पदवीधर उमेदवार आम्ही लोकांना सामाजिक खबर देतो, कारण शिकलेला माणूस आपल्या व्यथा निदान मांडू शकतो, ते परिणामकारकपणे त्या विधानसभेच्या पटलावर मांडू शकतो, नाहीतर आपण फक्त आपले प्रतिनिधी पाठवतो आणि ते तिथे बोलत नाही, ही खंत आहे। आणि त्यामुळे जनतेला आम्ही आवाहन करणार आहोत, तुम्ही आवाहन करा की एक जो या मतदारसंघाचे प्रश्न मांडू शकेल असा उमेदवार आपण दिलेला आहे। सन्माननीय राष्ट्रपतीमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या आणि ह्या मतदारसंघाच्या परिस्थितीविषयी काही गोष्टी सांगणारच आहेत,